आम्ही आता खासदार साहेबांशी या विषयात आम्ही चर्चा केली. शेवटी आम्ही आमचे दुखणे कोणाकडून मानणार आदरणीय खासदार साहेब. साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की अजून निश्चित काय नेमकं आलं तरी सांगितलं निश्चित आहे की नाही त्याच्या बाबतीत काही संधी आहे आणि त्याच्याबाबत उद्धव साहेब निर्णय घेतील तो घेतील. त्यावेळी त्यांच्या भावना त्यांच्या आम्ही तर आम्ही सांगितलेलं स्पष्टपणे. तुमच्या घरांची भूमिका काय नाही सांगायचं ते त्या आमच्या बरोबर त्यांना माहिती नाही. राजुरीच्या सभेत ते बोलले की उद्धव साहेब निर्णय घेतील पक्ष तो मान्य राहील. खासदारांची भूमिका त्यांच्या तुम्ही सिनियर आहे पक्षामध्ये तुमचे उद्धव साहेबांचे थेट संपर्क आहे तुम्ही कन्फर्मेशन का घेत नाही. आज खासदार साहेब मेळाव्यासाठी मुंबईला परंतु आज अचानकच या सगळ्या गोष्टी कामावरती आल्यानंतर हे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमले. आता या ठिकाणी सर्व चर्चा झाल्यानंतर आता मी खासदार साहेबांची आम्ही वेळ घेणार आहोत साहेबांची उद्धव साहेबांची वेळ घेणार आहोत आणि सगळ्यांकडे भावना मांडणार आहोत. आता हा दबाव दबाव नाही दबावचा विषय नाही ठाम आहोत. कन्फर्म करून का सगळ्यांनी सांगितलं ना सगळ्यांनी पक्षांच्या सगळ्यांचं क्लिअर कट सांगितलेलं आहे की आता जो माणूस तुम्ही हिंसेन जो माणूस प्रवेश करू इच्छित त्याला घेऊ नका ते क्लिअर कट सांगितलं. तुमच्या भावना त्यांचं काय तसं चाललंय काय खातरजमा खातरजमा तर हेच व्हॉट्सअप आमच्या तुमच्या माध्यमातून सांगा अण्णा. समजा खासदार साहेबांनी तुम्हाला तोंडी आश्वासन दिलं की आयात उमेदवाराला भविष्यामध्ये उमेदवारी भेटणार नाही आणि जर शरद सोनवणेंचा एवढ्या लोकसभेच्या आतच जर प्रवेश झाला तर तुमची भूमिका काय असणार आहे. स्पष्टपणे तोंडी आश्वासन तुम्ही स्टेबल राहणार का त्यांनी स्पष्टपणे मानलेले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत स्पष्टपणे सांगितलं. आधी उमेदवारीमध्ये एक परंपरा आहे इथून मागे राहिलेली आहे की ज्यावेळेस मातोश्रीवरून आदेश येतो किंवा उद्धव साहेब आदेश देतात त्यावेळेस शिवसैनिक पळतो आणि शिवसैनिक दगड जरी उभा केला तरी त्याच्या मागे ठाम राहतात हा इतिहास आहे. असं असताना सगळ्यांनी आज ठामपणे तुम्ही सांगा की बाबा जर असं असेल लादलेला उमेदवार असेल तर त्याबद्दल तुम्ही तुमच्या तोंडून सांगा की काय माझ्यापेक्षा आता मी माझे स्पष्टपणे मतं मांडलेले आहेत बाळासाहेबांनी मतं मांडलेले आहेत इथे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. हेच आम्ही सांगतोय की आम्ही 4-5 वर्ष इथं सातत्याने काम करतोय त्या माणसाने 4 वर्ष इथं शिवसेना संपवण्याचं काम केलं. नगरपालिकेला आमच्या विरोधात जिल्हा परिषदेला आमच्या विरोधात पंचायत समितीला विरोधात सगळ्या बाबतीत शिवसेनेला लढायचं काम केलं आणि त्या माणसाने जर शिवसेनेत आम्ही प्रामाणिक काम करत असताना पक्ष जर त्याला डोक्यावर घेत असं ते हे आम्ही कदाचित सहन करणार नाही. काही तुमच्या प्रश्न आहे तुम्ही तालुक्यात शिवसेनेचं नेतृत्व करताय नाही होते ना तुमचं तुमचं महत्वाचं आहे किती फार महत्वाची बाब की गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या संघटनेच्या निवडणुकांची निवडणुका तालुक्यामध्ये झाल्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे कदाचित पूर्णवेळ सत्ता पूर्ण सत्ता असते परंतु खासदारांनी त्या ठिकाणी थोडंसं विरोध केल्यामुळं आमची काठावरती त्या ठिकाणी सत्ता नगराध्यक्ष शिवसेनेचं आहे. पंचायत समितीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. एक मताचं काय असतं हे आमच्या मंगेशांना हे ठिकाणी आहे. ह्या ज्या परिस्थिती ज्यांच्यावर उद्भवल्या त्यांच्याबरोबर काम करावं अशी अपेक्षा तरी पक्षाने धरून येईल अशी आमची प्रामाणिकपणे अपेक्षा आहे. ज्यांनी संघटनेला वेळोवेळी त्रास दिला ज्या ज्या ठिकाणी संघटनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला त्या माणसाबरोबर आम्ही संघटनात्मक काम करावं अशी अपेक्षा पक्षाने धरून दिली. 0.5 टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा.